कन्नड अभिनेता आणि युथ आयकॉन पुनित राजकुमारच्या अचानक मृत्यूमुळे अनेक प्रश्न झाले आहेत पुनित अत्यंत फिट असल्याचं म्हटलं जात होतं पण सेहेचाळीस वर्षांच्या वयात त्यांच्या आकस्मिक मृत्यूनं अनेकांना भुजकाळ्यात टाकले जिम मध्ये व्यायाम करताना पुनित यांना छातीत वेदना सुरू झाल्या होत्या त्यांनी सर्वात आधी कौटुंबिक डॉक्टर आणि प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट रमन्ना राव यांच्याशी संपर्क केला मी त्यांची नाडी तपासली आणि रक्तदाब पाहिला ते दोन्ही अगदी सामान्य होतं एवढा घाम काय येतोय असं मी विचारलं तर त्यांनी व्यायाम करताना नेहमीच घाम येतो असं सांगितलं मी त्यांचं ईसीजी केला आणि लगेच रुग्णालयात नेण्यास सांगितलं असं राव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय विक्रम रुग्णालयातले कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रंगनाथ नायर यांच्या मते पुनि यांना रस्त्यातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले दोन सप्टेंबर महिन्यात अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा चाळीस वर्षाच्या वयात मृत्यू झाला होता एवड़े फिट दिसणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकतो असं सर्वांना आश्चर्य वाटत एस जे आय सी एस आर या हृदयविकाराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्थेचे संचालक डॉक्टर सी ए मंजुनाथ बीबीसीशी बोलताना सांगतात लोक वजन उचलण्यासारखा व्यायाम करतात तेव्हा स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो वजन उचलल्यानं शिरांवर जोर पडतो खूप जास्त आणि मर्यादेपलीकडे व्यायाम हृदयाच्या चा वॉल्बसाठी चांगला नसतो या संस्थेनं दोन हजार सतरामध्ये मध्ये दोन हजार जणांवरती एक संशोधन केलं होतं त्यात पंचवीस ते चाळीस वयोगटातील लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं असल्याचं समोर आलं गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अशा प्रकरणांमध्ये बावीस टक्के वाढ पाहायला मिळतीये डॉक्टर मंजुनाथ सांगतात की या लोकांना हृदयाशी संबंधित इतर आजार नव्हते किंवा हार्ट अटॅकची शक्यता वाढवणारी धूम्रपान कौटुंबिक पार्श्वभूमी मधुमेह हायपर आणि हाय कोलेस्ट्रॉल अशी इतर ही नव्हती आजच्या काळात तरुणांमध्ये जिम ला जाऊन तयार करण्याबाबत वेड निर्माण आहे जिम इन्स्ट्रक्टर्स त्यांना प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचा सल्ला देतात पण तपासणी न करता जिम मध्ये जाणं आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय प्रोटीन सप्लिमेंट पावडर किंवा प्रोटीन शेक किंवा स्टेरोईड घेऊ नये असं तज्ज्ञ सांगतात जिममध्ये जाणाऱ्या लोकांनी प्रोटीन घ्यायला हवं अशी मान्यता आहे पण त्याला कसलाही आधार नाही असं करणं चुकीचं आहे डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता नसेल तोपर्यंत सप्लिमेंट घ्यायची काहीही गरज नसते जे लोक क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत तेही डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्रोटीन घेतात असं प्रसिद्ध आहारतज्ञ शीला कृष्णस्वामी सांगतात डॉक्टर मंजुनाथ सांगतात की हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज म्हणजे अधिक तणाव निर्माण होणारा व्यायाम करण्यापूर्वी हृदयाची तपासणी करायला हवी थेट व्यायाम सुरू करू नये सुरुवातीला वॉर्मअप एक्सरसाइज करायला हवे शिवाय हाय इंटेन्सिटी वर्कआउट रोज करू नये त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात जिम जिममध्ये ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी एक रुटीन निश्चित करून त्याचं पालन करावं असं फिजिओथेरपिस्टही सांगतात अभिनेते शिवराज कुमार आणि अभिनेते तसंच निर्माते राघवेंद्र राजकुमार या पुनित यांच्या दोन्ही हार्ट अटॅक आलेला होता आजाराची अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी अधिकच काळजी घेणं गरजेचं असतं तसंच जिम मध्ये लोकांच्या आरोग्यावर निगराणी ठेवण्यासाठी डॉक्टर असावेत किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित लोक असायला हवेत जे सीपीआर किंवा अन्य प्रथमोपचार देऊ शकतात